हरिओम, मी सविता राजेंद्र गोळी, उपासना केंद्र माधव. मला एक असा अनुभव आला की 13 फेब्रुवारी 2023 रोजी माझे मिस्टर मुलग्याला सोडण्यासाठी गडहिंग्लजला जात होते आणि कुत्री आडवी आल्यामुळे त्यांचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. गाडीची अवस्था बघितल्या असता त्या गाडीतील लोकांचं काय हाल झाले असतील हे इमॅजिन करू शकत नाही आपण. पण बापूंनी त्यांना असं बाहेर काढले ना, गाडीची अवस्था बिकट असतानाही माझा मुलगा व माझ्या पतींना केसालाही धक्का लागू दिला नाही. ज्यावेळी गाडी बाहेर आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी उतरून माझ्या मुलग्याला बघितले त्यावेळी त्याला काहीही लागलेलं नव्हतं. ते पाहून ना बापू आठवले, कारण त्या दोघांच्या गळ्यामध्ये लॉकेट होतं आणि माझा मुलगा आंघोळ करून उधी लावून बाहेर पडलेला. तेही रोज लावतात, त्या उधीपासून संरक्षण झालं. 28 डिसेंबरला गाडीची इन्शुरन्स संपणार होती, पण माझ्या मिस्टरांच्या लक्षात नसल्यामुळे ते इन्शुरन्स भरले नव्हते. बापू भक्त संजय पाटील म्हणून आहेत दुनियाचे, त्यांना फोन स्वतः करायला लावून इन्शुरन्स भरून घेण्यास भाग पाडले. ते संजय पाटील नसून स्वतः बापूच फोन केले होते, कारण की ह्या पुढील 1.5 महिन्यात ही गोष्ट होणार आहे त्यांना माहीत असणार म्हणून हे बापूने 28 डिसेंबर रोजी करवून घेतले, करण्यास भाग पाडले. आणि शोरूम मध्ये गेल्यानंतर गाडीचा खर्च 2.5 ते 3 लाख रुपये ते सांगितले, पण बापूंनी त्या दिवशी जो अनुभव दिला तो आज 0 रकमेत ते गाडी रिपेअर होत आहे. आणि गाडी पूर्णपणे गटारीत जाऊन उलट्या दिशेने येऊन थांबलेली, एअरबॅग ओपन झालेले, आणि तरीही त्या दोघांना झालं काही झालं नाही हे पाहून आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. बापूंची कृपा असल्यामुळे हे सगळं शक्य झाले आहे. तसेच जानेवारीमध्ये चिन्मय पादुका सोहळा आमच्या महादेवामध्ये संपन्न झाला. कम झाल्यानंतर 4 दिवसात असा अनुभव आला की कोर्टातून 11 वर्ष रगडलेलं एक कोर्टाचं काम मिस्टरांचं, ते ना 4 दिवसात त्यांनी त्या रकमेच्या पुढील 28 वर्षे डबल मिळावे एवढी आम्हाला बापूंनी मिळवून दिली. त्यामुळे मी बापूंचे खूप खूप आभार मानते आणि जे काही आज आहे माझ्या आयुष्यात ते सगळं बापूंमुळेच आहे. कर्ता करविता तेच आहेत. बापूंची कृपा अशीच आमच्यावर माझ्या कुटुंबावर राहू देत हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. वदन्य.